कुर्ली भाटनागनूर अप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांचा निप्पाणी हेस्कॉमवर विराट मोर्चा. गेल्या 2-3 महिन्यापासून येथील वेदगंगा नदीकाठावरील व शेतातील विहीर बोरच्या मोटरींचा विद्युत पुरवठा वरचेवर खंडित होत होता. खंडित झालेला वीज पुरवठा वाढवूनही दिला जात नव्हता, तो सुरळीत सुरू करण्यासाठी आज सोमवार दिनांक 25 एप्रिल रोजी हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्य अधिकारी श्री अक्षय चौगुले, श्री मडीवाळ साहेब, श्री गोपालय्या साहेब, श्री शिंगणनावर साहेब, वायमन पठाण व योगेशांच्या समोर शेतकऱ्यांच्या मोटरीच्या लाईटीविषयी समस्या, ताराखाली येणे, डांब वाकणे, टीसीसाठी पैसे घेणे यासह शेतकऱ्यांना शेतीच्या लाईटीविषयी येत असलेल्या अनेक अडचणी मांडण्यात आल्या. त्या समस्या आपण मान्य करतो असे लेखी आश्वासन हेस्कॉमचे मुख्य अधिकारी श्री अक्षय चौगुले यांनी दिल्यानंतर हा मोर्चा थांबविण्यात आला. यावेळी कुर्ली अप्पाचीवाडी भाटनांगनूर येथील शेकडो नदीवरील विहिरीवरील तसेच बोरचे मोटर मालक तसेच कोडणी बुदिहाळ यमगरणी येथीलही शेतकरी पाणके उपस्थित होते. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पिकाला पाणी देणे शक्य होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी आपण तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा जेवढा खंडित झाला किंवा होतोय तेवढाच त्याच दिवशी सर, आता कसं वाटतं म्हणजे सकाळी जर झालं तर कवाद्री रात्रीचा एक तासभर सोडणार आहे असं नको. की आज एक 12-3 लाईट आहे, एक समजा 12-3 लाईट मध्ये दुपारी एक तासभर गेली तर तुम्ही 4 द्या, 5 द्या, पण ते दिवसावर लेखी देणार आहेत. एक मिनिट ऐकायचं, आता हे जे सगळे मुद्दे मांडलेत हे जर त्यांनी पुढच्या सोमवारी लेखी देणार आहेत, त्यात त्यांनी उल्लेख करतात की लाईटचं टायमिंग कसं देणार ते.